एक ऑगस्टला बकरी ईदचा सण आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा सण साजरा होत आहे, परंतु सार्वजनिक वैयक्तिक धार्मिक कार्यक्रमांवर बंधनं असल्यानं बकरी ईद साजरी करण्यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी शहर खतीब हसीमुद्दीन अश्रफी यांनी सार्वजनिक नमाज पढण्यास मान्यता मिळावी अशी मागणी केली. जिसमें जो है बकरी ईद के ताल्लुक से और बकरी ईद की नमाज के ताल्लुक से एक अहम मीटिंग यहाँ रखी गई है. उसमें हम लोगों ने जो पेश किया बकरी ईद के ताल्लुक से, नमाज पढ़ने के ताल्लुक से और ईद कुर्बानी के ताल्लुक से, तो हम लोगों ने सामे साहब और भद्रकली के PI साहब और सोनोने साहब से ये बात कही है कि हमारा मुद्दा कमिश्नर साहब और कलेक्टर साहब के पास से जो शासन की तरफ से जो आदेश आएगा उस पर हम लोग अमल करेंगे. ऐसा हम लोगों ने एक मुद्दा रखा है. सर लोग रखा गया नमाज के ताल्लुक से और कुर्बानी के ताल्लुक से. उपायुक्त अमोल तांबे यांनी शासन नियमांच्या अधीन राहून हा सण साजरा करण्याचं आवाहन केलं. नाशिक शहरामध्ये आगामी मुस्लिम बांधवांचा जो बकरीचा सण येणार आहे, तर त्या सणाचा कशा पद्धतीनं तो सण साजरा करायचा याबाबत शासनाचे जे काही विविध निर्देश आहेत, सूचना आहेत, तर त्या सूचना सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्या अनुषंगानं त्यांना शासनाच्या सर्व निर्देशांचं पालन करण्याचं आवाहन करण्यासाठी आज ही मीटिंग या ठिकाणी आयोजित केली होती. या मीटिंगसाठी भद्रकाली पोलीस स्टेशननी आयोजित केलेल्या या मीटिंगसाठी शहरे खतीब साहेब, त्यानंतर या भागातील नगरसेविका समीरा मेहमान मॅडम, त्याचबरोबर या भागातील सर्व प्रतिष्ठित मुस्लिम बांधव आणि मस्जिदचे ट्रस्टीज मौलाना मौलवीज या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी या सणाच्या अनुषंगाने त्यांचे जे काही मुद्दे मांडलेले आहेत तर त्यावर त्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि शासनाचे जे निर्देश आणि मार्गदर्शक सूचना आहेत त्या त्यांना समजावून सांगण्यात आलेल्या आहेत. आणि हा सण आणि उत्सव हा शासनाच्या आणि या कोविडच्या अनुषंगाने जे काही सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करूनच या ठिकाणी साजरा करावा याबाबत हे सगळे निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्या सर्व लोकांनीसुद्धा पोलिसांना आणि प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. बैठकीस सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, दत्ता पवार, सय्यद आरिफ इकबाल, नगरसेविका समीना मेमन, हाजी बबलू पठाण, बालम पटेल, आसिफ मुलानी, सलीम पटेल आणि सर्व मस्जिद ट्रस्टी आणि मौलाना उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशानुल, नाशिक.